नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता जे आपण हे रोडवर काम चालू असलेलं पाहत आहोत हे सरकार करत नाही आहे शेतकरी आहेत औसा तालुक्यातील आशूपासून मातोळ्याकडे म्हणजे पुढे किल्लारीकडे गेलेला हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे निकृष्ट दर्जाचा झालेला आहे खड्डेच खड्डे पडलेले आहेत परंतु या रस्त्याकडे कोणाचेही लक्ष नाही या रस्त्याचे काम होऊन अनेक वर्ष झाले अवशाला त्या काळी दिनकर माने हे आमदार होते ते आमदार असताना या रस्त्याचं काम झालेलं आहे परंतु त्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती कधीही झालेली नाही आज रस्ता एवढा भयानक खराब झालेला आहे अखेर आशिवच्या शेतकऱ्यांनी मनावर घेऊन त्यांनीच हा रस्ता स्वखर्चाने दुरुस्तीचं काम चालू केलेलं आहे प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे हे सर्व रस्ते शेतकऱ्यांच्यासाठी त्या, त्या भागातल्या नागरिकांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी लोकाधिकार न्यूज